समृद्धी कुठे आहे? अगं समृद्धी, तुझा फोन बंद आहे का? नाही, चालू आहे. तुझ्या दादाचा हॉस्पिटल मधून फोन आला होता मला. गिरीशची तब्येत अचानक खालावली आहे. काय? हॅलो. हा डॉक्टर, मिळाला आम्हाला निरोप, आम्ही निघतोच. काय 65,000? ठीक आहे, आणतो आम्ही, पण तो लवकर बरा होईल ना? ठीक आहे, प्लीज प्रयत्न करा. थँक्यू. पण त्याच्या तब्येतीचं काय? अजून कंडिशन थोडी क्रिटिकल आहे, पण अजून काही सांगू शकत नाही. काय? माझ्या देखाला लवकर बरं वाटते. 21 जेव्हा आली मी, एकशे नारांचं तोरण वाहिन रे गजानना. येऊ का गुरुजी? या ना गुरुजी, या बसा ना. शंभर वर्ष आयुष्य गुरुजी तुम्हाला. बोला ना, काय कुठला मुहूर्त काढायचा? लवकरचा काढा, माझा मुलगा हॉस्पिटल मध्ये आयसीयू मध्ये. व्यक्ती आयसीयू मध्ये असताना त्याचे प्राण वाचावे अशी पूजा? हो आहे अशी एक पूजा. काय आहे? चला हे बरं झालं. गजानन हा पावलास रे बाबा. कोणती पूजा आणि काय काय साहित्य लागेल? किती खर्च येईल? किती वेळ लागेल? सांगतो, त्याला अशी गोष्ट लागेल की जी सर्वात मौल्यवान आहे. सर्वात मौल्यवान? चालेल, मी माझे सोन्याचे तोडे आणि पाटल्या तुम्हाला दान करीन. मी पण माझी लोणावाची 5 गुंठा जागा दान करीन. मी तुम्हाला माझं डायमंडचं नेकलेस दान करीन. हो पण तुम्ही प्लीज त्यांना लवकरात लवकर बरं करा. नाही, याहीपेक्षा किमती सर्वात मौल्यवान म्हणजे तुमच्या मुलाच्या जवळच्या व्यक्तीचे प्राण. मुलांना चला, तुम्ही निघा, तुम्हाला उशीर नाही होते का? चला उठा. गुरुजी काय बोलताय तुम्ही? होय, जर तुम्हाला तुमच्या मुलाचा प्राण वाचवायचा असेल तर तुम्हाला सर्वात जवळच्या व्यक्तीचा प्राण त्याच्या बदल्यात द्यावा लागेल. बोला कोण तयार आहे? तू? मी आता कुठे जॉबला लागली आणि लग्नही नाही झालंय माझं. अजून माझं आयुष्य सुरू व्हायचं आहे अजून. आणि आई बाबांचंही वय होत आलंय, आता त्यांच्याकडे कोण बघणार? बाबा तुम्ही? मी? अहो माझ्या मुलीचं लग्न व्हायचं आहे अजून. तसं तो माझा मुलगाच आहे, पण माझ्या मुलीला आणि माझ्या बायकोला माझी गरज आहेच की. आई तुम्ही? अहो तो जसा माझा मुलगा आहे तशी श्वेता पण माझी मुलगी आहे. श्वेता माझ्या होणाऱ्या नातवंडांकडे कोण बघणार? सुनेकडे कोण बघणार? मला नाही जमणार. आणि तुम्ही? मला चाललं असत, पण आता मी आई होणार आहे. ही पूजा मी कशी करणार? असली पूजा होऊ शकत नाही. बघितलं, आपल्या जवळच्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी, प्राण देण्यासाठी कोणीच तयार नाही आहे. ही प्रवृत्ती स्वार्थीपणाची आहे असं वाटत नाही तुम्हाला? मग या प्रवृत्तीला काय म्हणायचं? स्वार्थी कि घाबरट? देवाला गाराणं घालणे, एकशे नारळाचं तोरण बांधेन, डायमंड नेकलेस देईन, जमिनी देईन, या सर्व भौतिक गोष्टी देवाला अर्पण करणं खूप सोपं असतं. पण देवाने दिलेली सर्वात मौल्यवान गोष्ट प्राण जेव्हा परत करायचा तेव्हा कोणीच पुढे येत नाही, मग ते आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी का होईना? गुरुजी चुकलं आमचं. तुम्ही आमचे डोळे उघडले. आम्ही सगळ्यांच्या वतीने तुमची माफी मागतो.
चला आपण लगेच सगळं हॉस्पिटलला जाऊया.